नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दरम्यान उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी एक खास सभा घेतली. NCP उमेदवाराच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू असून NCPचे महेंद्र भावसार हे लढण्यावर ठाम असल्याचं कळतं. महेंद्र भावसार यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट. नाशिकच्या शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत आहे. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, महेंद्र भावसार यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? खरं तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होतीये आणि शेवटच्या टप्प्यामध्ये या निवडणुकीची प्रक्रिया आलेली असताना काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांचे उमेदवार असलेल्या किशोर दराडेंच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये आलेले होते आणि याच मतदारसंघामधून महायुतीमधील एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उमेदवार दिलेला आहे. महेंद्र भावसार नामक उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेले आहे. याच महेंद्र भावसार यांच्या माघारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रयत्न केले. महेंद्र भावसार यांनी पाठिंबा द्यावा किशोर दराडे यांना अशा प्रकारची मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांची होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत या सगळ्याबद्दल तडजोड करण्याचा प्रयत्न झाला. मात्र महेंद्र भावसार जे आहेत ते अजित पवारांचे उमेदवार आहे आणि छगन भुजबळांचे ते निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर देखील उमेदवारी माघार घेण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक पदवीधर जी निवडणूक होती आहे या निवडणुकीमध्ये आता चौरंगी लढत होणार हे मात्र अटळ झालेलं आहे. नाशिकच्या या मतदारसंघात शिवसेनेकडनं किशोर दराडे आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडनं हेच महेंद्र भाऊसार उमेदवार आहे. त्याचबरोबर विवेक कोल्हे हे अपक्ष उमेदवार आहे आणि संदीप गुळवे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहे. आता या चार उमेदवारांमध्ये ही निवडणूक रंगणार आहे. त्यामुळे माघारीचे प्रयत्न पाठिंब्याचे प्रयत्न जे आहे ते आता कुठेतरी थांबल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हे सगळं बघणं महत्वाचं असेल. लक्ष्मण, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.